नेहरूनगरच्या मतदार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्याकडे भेटण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या ज्या नेहरूनगरच्या पूर्ण मागण्या, मी ह्या रोडच्या समस्या आहे, पाण्याच्या समस्या आहे, गटराच्या समस्या आहे, नाल्याच्या समस्या आहे, भरपूर समस्या आहे, पण ह्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या तुमच्या दरवाजापर्यंत आलेलो आहे. येणाऱ्या 21 फेब्रुवारीला 2017 तुम्ही बदल घडवून देणार आणि मी तुमचा विकास करणार. एकच विकास, कमळ निशान. सर्व मतदार बंधू माझ्याबरोबर आहेत. कमळ निशानी ह्या राष्ट्रीय पक्षाची कमळ निशानी आहे. माझ्याबरोबर पूनमताई महाजन, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार साहेब, या सर्वांचा आशीर्वाद घेऊन मी वार्ड क्रमांक 169 आलेलो आहे. मला विश्वास आहे, नेहरूनगरमधील सर्व मतदार बंधूंनी मला पूर्ण विश्वास दिलेला आहे की तुम्ही भरघोस मताने निवडून येणार. हेच मी पूर्ण करेल आणि येणाऱ्या 23 तारखेला या पूर्ण कामाचा स्वरूप मी घेऊन मी महानगरपालिकेमध्ये ह्या सर्व नेहरूनगर, शिवसृष्टी, कामगार नगर या सर्व विषयावर मी बाजू मांडून सर्व समस्या सोडवून घेणार. RPIचा फरक असं काही नाही. आठवले साहेबांचा आशीर्वाद आहे, महातेकर साहेबांचा आशीर्वाद आहे आणि रिपब्लिकन पार्टीचा मीच नगरसेवक आहे आणि नेत्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मीच इच्छुक उमेदवार आहे. आपले सर्वांचे आभार मानतो. भारतीय संविधानाप्रमाणे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत अखंड झाला पाहिजे असा आमच्या पक्षाचा निर्धार आहे. लोकशाही आणि संविधान हे मुंबई अखंड राहिले पाहिजे, हा महाराष्ट्र अखंड झाला पाहिजे आणि म्हणून राखी मतदारसंघातून आम्ही सगळ्या पक्षाने एकत्र येऊन, सगळ्या जनतेने एकत्र येऊन विकासाची कामं तर बाजूला ठेवू, पण समाजसेवा जी आहे, गव्हर्नमेंटकडून येणारा सगळा निधी जो आहे आणि हा जो बजेट महानगरपालिकेचा, या बजेटप्रमाणे प्रत्येकाच्या घरी पोहोचण्याचा आम्ही जास्त प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडे राष्ट्र एकत्रता आहे, समता आहे, शांत आहे, लोकशाही आहे. ही लोकशाही आणि भारताचा तिरंगा झेंडा हा सतत माझ्या वाटमधून फडकल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. ही निवडणूक फार अतिथी निवडणूक या ठिकाणी या मुंबई शहरात होत आहे. महायुतीच्या विरोधात अनेक नेते उभे आहेत, परंतु या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, या ठिकाणचे खासदार पूनमजी महाजन यांनी एका तरुण तडफदार अशा नेतृत्वाला वाव दिलेला आहे आणि ही सगळं माननीय आमचे RPIचे नेते रामदास आठवले यांच्या या सगळ्या देखरेखीखाली हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम चालू आहे आणि मला आशा आहे की आमचे उमेदवार श्रीकांतजी भिसे हे बहुमताने निवडून येतील आणि हे होम पीच जे ज्या रे बोलतात की आम्ही होम पीच आहे, त्या होम पीचला कुठेतरी गुगली टाकण्याचं काम हे श्रीकांत भिसे करतील अशी मला आशा वाटते.